सांभाळून सुसरीला काट भी असत्यात म्हटलं। अर रागावलंच वाटतं। बर बुवा, सुसरबाई तुझीच पाठ मऊ। बरा की चावट दिसतो या बामन। बाम नाचणीलाच राहिल्या कुठं, तमाशात नाचायला लागल्यात ना। वा, हे जनावर बरं आणले हं पाठराखणी। कुत्रा साहेदवाड, चल। आओ कविराय, आटपली का नाही आंघूळ? आतापासून 12 गावचा लोंडा लागलाय। असं हरजीत जाग्यावर होणार, स्वतः ठाणेदार येणार हाय निवाड्याला। चला बिगी। काय पाटील, काय म्हणतायत बयाबाई? जोरात हाय ती बयाबाई। त्या बघा आल्यात। जोर हाय ना वंदा। मोहळकराचा इनामी तोडा आज 5 वर्ष जितते मी। राम राम थानेदार, राम राम। राम पहिलं कोण उभं राहणार धोंडीबा? पहिली गवळण मी म्हणणार। 5 वर्षाची वयवट हाय माझी। सुरुवात कुणी का करना, यस आमचंच हाय। बघूया की बैला जितणारा तमाशगीर जन्माचा आहे अजून। जन्मलाय आणि हिथं आलाय। अस तर मग होऊनच जाऊ द्या, जितलंच ते ना तो 7 जणी बटीक होईन त्याची। ऐकलं सा पंच मंडळी? ऐकलं ऐकलं, चल हो सामन्याला तयार। ओम धोनी आला गळ्यातून त्याची प्राण प्रतिष्ठा करा। शापा कलर होती खरी पुण्याई। पेंड्या काय किसन देवा, त्या पहा गोपी चाललाय ठुमकत ठुमकत। घडं रे कसलंय त्यांच्या पाशी? घडं हो, नवरात्रीचं घट नाही तर संक्रांतीची गाडगी असते। हात गाड वा। अरे त्यांच्या पाशी दूध आहे। दूध? दूध? हा अग, दूध कुठलं असेल? मूर्ख आहेस। थांब, खडा मारून घरा फोडतो आणि दाखवतो तुला। एक वार सांगते कान्हा। काय ऐका, एक वार सांगते कान्हा, नको येऊ वाटेला पुन्हा। अरे भल्या घरच्या मी कामिना, नाही सोसणार तुझा हुडपणा। माझ्या मनात हो पाप तुझ्या मनात रंगावानी कवा तुझा काळा रंग जी जी गजी जी गजी जी गजी रंगावानी कवा तुझा काळा रंग। काल मारला खडा माझा फुटला खडा, काल मारला खडा माझा फुटला खडा। अशी मारीन तोंडा।
अहो भावा काय उठा आणि त्या एक सोलापूर ठेवून गोकुळ वस्ती मध्ये नांदुनी मस्ती करी ही बो बळकट धरुनी मनगट बघतो तिचा एकदा दोर नंदाचा हा पोर गौळणी देवाहुनी शिरदोर शरंग पाणी धरिता पाणी कशी जाशील गसडू जी 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 जरब नजरची जबर लागली गाली गळले आसू मनात लपले जनात संगते ओठावरचे हासू रंजिस होऊ नको मंजिरी ग तुंजा मध्ये चल बसू भय पठ्ठे गवळणीत साधला डाव होऊन द्या ह्याच करा सवाल जबाब पंचांगणात चंद्राचं चांदण गरम कथन द्या सांगून नाहीतर ठेवा तुमचं डब तुमचं आणि शेंडी बी घालवत क्षयी कोर तू सूर्या पुढची ती जाऊ किसी किती पटलं का शेजारी नवरा नसल्यावर चांदण कस पोळते आणि नवरा असल्यावर जवळ अक्षी थंडगार लागते कविराज फेका दुसरा सवाल धोंडी जरा गंमत करतो हिची पाण्यामधली एक अप्सरा सहज भाळली नरावर अन कधी कोण ते सांगून द्यावे सवाला समुत्तर लई शिकमती आहे बामन सकाळच्या डोळ्यावरच काढलं की काय सवालात काय हो काय द्यायचं जवाब अहो उलप्या ना अर्जुन पुराणातले वांगे थोडीच तोड दुसरा होऊन दे पती सोडून सती कोणती रत्ने अवि
जीवन जीवन मुनि जन बोलति स्वर्ग धुनी निंदु नको जरी सिंधु समिळली गंगा गंगा धर त्यजुनी का बराबर है न हो आ बराबर है टाका तुमचा सवाल ऐका तुझीच दौलत परंतु दैवे भाळी तुझा नाही ग तुझे चंग सुनी तुझ्या दृष्टीला दुर्मिळ ते माझी ग तुझ्याच पाशी जन्म भरी ते रम्य दोन फेले ग सुधा हला हला आणि मदिरा यानी भरलेले ग तुझे हाय तुझे पाशी पर तुला लवकर दिसत नाही तुझ्या पाशी दोन पेला आहेत अमृत ईस आणि दारू तिने भी भरल्या ती त्यात बोला काय हो छंदी बाबा कुठला काढतोय काय किवट नाही डोक्षात येत काय हो का सुटतंय की नाही नाही बाई नाही बाई सांगा ना का सुनवता कविराज सांगू खरच सांगा तुझे डोळे हे कसा ऐका स्त्रीच्या डोळ्याकडे पहा काय असतं त्यात कवडी पांढरी लोलक काळा लाल जरा कोणी ग जगती मरती जीव झिंगती आतील नजरेने ग शुभ्र पांढरे असते अमृत हला हलाचा रंगचा काळा सांग गुलाबी नेत्र कडाहून मद्याचा का रंग निराळा जगवी अमृत मारी हला हल मद्य झिंगवी कैफात काढून बघ हे गुण ती नाही हसती तुझ्या डोळ्यात मागले कारे फुरशा बाईच्या डोळ्यात तीन रंग आहे डोळ्याचा पांढरा बुबळाचा काळा आणि दोन अंगच्या कोपऱ्याचा लाल अमृत पांढर ई काळ आणि दारूचा रंग तुझ्या ओळखीचा आहे बाईच्या डोळ्यात हे तिन्ही बी असतात म्हणून बाईच्या नजरेनं कुणी जगत्यात कुणी मरत्यात तर तुझ्या गत कुणी निस्त झिंकत्या वा गुशीबा आता होऊन जा आखरी सवाल आणि मग हार जित सूर्य उगवतात गगनामाजी जळी कमलिनी का फुलती पूर्ण चंद्रमा नभात दिसता सागरा सकाजे